सोलापूर जिल्हा परिषदेचा एक प्राथमिक शिक्षक 7 कोटी रुपयाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषित झालाय। हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल, पण हे तितकंच खरं आहे। परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांना गुरुवारी 7 कोटी रुपयाचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालाय। जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव होणार असून भारताला पहिल्यांदाच डिसले यांच्या रूपातून सन्मान मिळालाय। युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज हा सर्वोत्तम पुरस्कार डिसले यांना गुरुवारी दुपारी जाहीर झालाय। सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांनी शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवे सातत्याने प्रयोग राबविले। यातून आधुनिक शिक्षणाचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडलं। त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आलाय। लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम येथे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्रॉय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली आहे। असा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतातील शिक्षक ठरलेत। जगभरातील 140 देशातील 12,000 अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसलेंची घोषणा करण्यात आली आहे। क्यू आर कोडेड पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात एक अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत डिसलेंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचा मोठा निर्णय देखील रणजित सिंह डिसले यांनी आज जाहीर केला आहे। यामुळे 9 देशातील 1,000 मुलांना आता गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार आहे। डिसले यांना पुरस्कार घोषित होताच त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। डिसले यांना पुरस्कार मिळाल्यानं निश्चितच सोलापूर जिल्हावासियांची मान अभिमानानं उंचवले। ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा। अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका। From India. Oh, look, there's your whole city standing now. It's wonderful. Oh, my dear fellow. The winner of the Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale. From India. Oh, look, there's your whole city standing now. It's wonderful. Oh, my dear fellow.